घर बसल्या स्वतःला अपग्रेड करण्यासाठी सबस्क्राइब करा आपल्या ग्रोविज स्नेहा चॅनलला. शेजारील बेल आयकॉनवर पण टिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला लगेच मिळतील. धन्यवाद. हाय फ्रेंड्स, ग्रोविज स्नेहा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इझी मेथडने पास्ता. तर चला आपण सुरुवात करूया. आपल्याला लागणारं साहित्य आपण पाहूया. यासाठी आपल्याला लागणार आहे हाफ बाउल पास्ता, शिमला मिरची रफ चॉप करून घेतलेली आहे, ऑनियन रफ चॉप करून घेतलेला आहे, सोबत मिक्स हर्ब्स, ब्लॅक पेपर पावडर, याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे, इथे आहे गाजर रफ चॉप केलेला आणि टोमॅटो रफ चॉप केलेला. सोबत लागणार आहे आपल्याला ऑइल आणि व्हेज मेयोनीज. तर आपण सुरुवात करूया आता कृतीला. मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे पाणी उकळल्यावर आपल्याला याच्यामध्ये एक स्पून ऑइल ॲड करायचं आहे आणि सोबत आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे. ऑइल ॲड करते, ऑइल मिक्स करून घेतले, पाणी सुद्धा उकळलेलं आहे. आता मी सोबत पास्ता ॲड करते. आता हा आपल्याला शिजेपर्यंत एक 10 मिनिटं तरी बॉईल करून घ्यायचा आहे. 10 मिनिटं झालेली आहे, आपला पास्ता चांगला शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा पास्ता आता आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचा आहे आणि हा एक्स्ट्रा कुक नको व्हायला म्हणून याच्यावर लगेच थंड पाणी पण ओतायचं आहे. एक स्पून आता ऑइल टाकलेला आहे, गॅसची फ्लेम पण हाय आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण बारीक चॉप केलेला तो टाकून घ्यायचा आहे. याच्यात एक एक गोष्ट टाकत जायची. याच्यावर लगेच कांदा, हे आपल्याला स्टीर फ्राय करून घ्यायचंय फटाफट, जास्त कुक पण नाही करायचंय. शिमला मिरची, त्याच्यानंतर गाजर, टोमॅटो. या भाज्या आता आपल्या स्टीर फ्राय झालेल्या आहेत, मस्त पैकी स्मोकी फ्लेवर आलेला आहे यांना. आता आपण या बाजूला काढून घेऊया. आता आपण व्हाईट सॉस बनवणार आहोत. जनरली व्हाईट सॉस हा मैद्यापासून बनवतात, मैदा आणि मिल्क मिक्स करून. तर आपण ते न वापरता इथे मेयोनीज यूज करतोय. तर इथे मी एक बाउल मेयोनीज घेतलाय आणि हाफ बाउल आपल्याला पाणी यूज करायचं आहे. तर आता आपण चालू करूया. इथे घेते, पाणी गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये मेयोनीज टाकायचं आहे. आपलं पाणी गरम झालेलं आहे, आता याच्यामध्ये मी मेयोनीज ऍड करते. आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचंय. आता हा आपला व्यवस्थित पाणी आणि मेयोनीज एकत्र व्यवस्थित मिक्स झालंय. आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स हर्ब्स टाकून घ्यायचंय. ब्लॅक पेपर पावडर 1/2 टीस्पून घेतलंय. हे आता व्यवस्थित मिक्स करूया. हे छान मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मगाशी जे स्टीर फ्राय करून घेतलेल्या आपल्या भाज्या आहेत त्या ऍड करूया. आता आपल्याला वरून पास्ता घालायचा आहे.
हे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आता हे आपल्याला फार कुक नाही करायचे, एक दोन मिनिटात आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे। आता याच्यामध्ये आपण सॉल्ट यूज केलेला नाहीये, तरी कोणाला सॉल्टी खायची जर सवय असेल तर त्यांनी थोडा सॉल्ट यूज करू शकता। मी इथे काळं मीठ टाकते आहे थोडस। आता एक वाफ आली का आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे। आणि आपण पास्ता सर्व्ह केलेला आहे, अतिशय इजी आणि चवीलाही फार छान। याच्यामध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या तुम्ही व्हेजिटेबल्स यूज करू शकता। कोणाला चीज आवडत असेल तर याच्यावर चीज तुम्ही किसून घालू शकता, कोणाला पनीर आवडत असेल तर तोही टाकू शकता। तर आपला हा चीजी पास्ता रेडी आहे मेयोनीज यूज करून। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रोविथ स्नेहा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। बाजूला ते बेल आयकॉनचं बटन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला लगेच मिळतील। धन्यवाद।